नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वैकेंसी घेऊन आलेलो आहे. भारतीय प्रसारण अभियांत्रिकी सल्लागार लिमिटेड यांच्या मार्फताची कायमस्वरूपीची नोकरी निघालेली आहे, त्यालाच आपण BECIL देखील म्हणत असतो. पगार जो आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 14,378 ते 20,956 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्टवाईज मिळणार आहे. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. एकूण या ठिकाणी 418 जागांसाठी वैकेन्सी आहे. शिक्षण जे आहे मित्रांनो, तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अधिक माहिती जे आहे मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL तर्फे जी ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे, लोडर अनस्किल्ड वर्कर या पदासाठी निघालेली आहे. वय जे आहे तुमचं 45 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात. शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात. शहरानुसार या ठिकाणी वॅकन्सीज दिलेल्या आहेत. इम्फालसाठी या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहे, इंदोरसाठी 8 वॅकन्सी आहेत, त्रिवेंद्रमसाठी या ठिकाणी 5 वॅकन्सीज आहे. स्टेशन वाईज या ठिकाणी सॅलरीत देखील फरक आहे. इम्फालसाठी या ठिकाणी 11,518 रुपये पगार तुम्हाला मिळेल. इंदोर आणि त्रिवेंद्रमसाठी या ठिकाणी तुम्हाला 14,378 रुपये पगार या ठिकाणी मिळेल. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात. बेसिक कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. एकूण या ठिकाणी 6 वॅकन्सीज या पदासाठी आहे. पगारात देखील या ठिकाणी फरक आहे. स्टेशननुसार या ठिकाणी फरक आहे. इम्फालसाठी 16,250 रुपये पगार मिळेल. इंदोर आणि त्रिवेंद्रमसाठी या ठिकाणी तुम्हाला 19,084 रुपये पगार या ठिकाणी मिळेल. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे MTS हँडीमॅन लोडर आणि अनस्किल्ड वर्कर या पदासाठी. वयमर्यादा या ठिकाणी 45 आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. शहरानुसार या ठिकाणी वॅकन्सी आहे. जयपूरसाठी या ठिकाणी 96 वॅकन्सीज आहे, त्यासाठी तुम्हाला 14,378 रुपये पगार या ठिकाणी मिळेल. जयपूरसाठीच परत सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी वॅकन्सी आहे. 35 वयमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जयपूरसाठी या ठिकाणी 11 वॅकन्सीज या पदासाठी आहे. 19,084 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे सुपरवायझर कम DO सेमी स्किल्डसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, कॉम्प्युटरवरती काम करण्याचा अनुभव असेल. 10 वॅकन्सीज या ठिकाणी जयपूरसाठी आहे. 16,250 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर सुपरवायझर या पदासाठी. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 35 देण्यात आलेली आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी कार्गो इंडस्ट्रीचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जयपूरसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. 20,956 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे कार्गो असिस्टंट या पदासाठी. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल. 2 पदांसाठी या ठिकाणी जयपूरसाठी वॅकन्सी आहे. 16,250 रुपये या ठिकाणी पगार तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर ऑफिस अटेंडंट या पदासाठी वॅकन्सी आहे. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल. जयपूरसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 14,378 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर हाऊसकीपिंगसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल. जयपूरसाठी 3 वॅकन्सीज आहे. 14,378 रुपये पगार तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे हाऊसकीपिंग सुपरवायझर या पदासाठी. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, 1 वर्षाचा अनुभव असेल. 1 पदासाठी जयपूरसाठी वॅकन्सी आहे. 16,250 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे लोडर अनस्किल्ड वर्कर या पदासाठी. 45 वयमर्यादा या ठिकाणी आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. मँगलोरसाठी या ठिकाणी ही वॅकन्सी आहे. 14,378 रुपये पगार मिळेल. 1 वर 8 वॅकन्सीज मँगलोरसाठी आहे. अगरतळासाठी या ठिकाणी 10 वॅकन्सीज आहे. 11,518 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल.
त्यानंतर मित्रांनो सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर स्किल्ड वर्कर या पदासाठी 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर मेंगलोरसाठी एक वॅकन्सी आहे. 19,084 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. आणि आगरतळासाठी या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहे, 16,250 रुपये पगार तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो 25 वॅकन्सी या ठिकाणी आहे लोडर कम अनस्किल्ड वर्कर या पदासाठी, 45 ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी अर्ज करू शकणार आहात. पोर्टबलसाठी या ठिकाणी 11 वॅकन्सीज आहे, वैजागसाठी 14, मदुराईसाठी 4 आणि रांचीसाठी 13 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 14,378 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटरसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे, 35ची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. पोर्टबलरसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे, वैजागसाठी 2 आणि रांचीसाठी 1 वॅकन्सी आहे. 19,084 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे लोडर अनस्किल्ड वर्करसाठी, 45ची वयोमर्यादा या ठिकाणी देखील आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वाराणसीसाठी या ठिकाणी 10 वॅकन्सीज आहे, गोव्यासाठी 14, कोईम्बतूरसाठी 12, सुरतसाठी 5 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 14,378 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी, 35ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वाराणसीसाठी 1 वॅकन्सी आहे, गोव्यासाठी 2, कोईम्बतूरसाठी 4 आणि सुरतसाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 19,084 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे लोडर कम अनस्किल्ड वर्करसाठी, 45ची वयोमर्यादा आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 3G साठी या ठिकाणी 12 वॅकन्सी आहे आणि बॅकडोरासाठी या ठिकाणी 20 वॅकन्सी आहे. 14,378 रुपये या ठिकाणी पगार तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 35ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला असेल तर या ठिकाणी 3G साठी 2 वॅकन्सी आहे. 19,084 रुपये पगार या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर लोडर कम अनस्किल्ड वर्करसाठी 45ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 8वी उत्तीर्ण असाल, हिंदी भाषा चांगली आहे तुम्हाला येत असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पटनासाठी या ठिकाणी 30 वॅकन्सीज आहेत, 14,378 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी 35ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पटनासाठी 1 वॅकन्सी आहे, 19,084 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर मित्रांनो लोडर कम अनस्किल्ड वर्करसाठी 45ची वयोमर्यादा आहे. 8वी उत्तीर्ण असाल, हिंदी भाषा येत असेल तर पुण्यासाठी या ठिकाणी 50 वॅकन्सीज आहे. 17,238 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर स्किल्ड एज लिमिट आहे 35 वर्षाचं. ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर पुण्यासाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 20,950 रुपये पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे लोडर अनस्किल्ड वर्कर, 45ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल. भुवनेश्वरसाठी 22 वॅकन्सी आहे, 14,378 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर सुपरवायझर कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर भुवनेश्वरसाठी 1 वॅकन्सी आहे. 19,084 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठीची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरती जाऊन आपण या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तर त्यानंतर मित्रांनो फीस पेमेंटविषयी या ठिकाणी माहिती घ्यायची झाली तर तुम्ही जर जनरल कॅटेगरीतून या ठिकाणी अर्ज करत असाल तर 750 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत. ॲडिशनल पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर प्रत्येक पोस्टला 500 रुपये तुम्हाला ॲड या ठिकाणी होणार आहेत. OBC साठी 750 रुपये प्लस एक्स्ट्रा पोस्टला 500 रुपये ॲड होतील. SC ST साठी 450 रुपये प्लस एक्स्ट्रा पोस्टला 300 रुपये ॲड होतील. Ex-servicemen साठी 750 रुपये प्लस या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी ॲड होणार आहेत. Women साठी 750 प्लस एक्स्ट्रा पोस्टसाठी 500 रुपये या ठिकाणी आहे. EWS आणि फिजिकली हँडिकॅपसाठी 450 आणि एक्स्ट्रा पोस्टसाठी 300 रुपये ॲड या ठिकाणी होणार आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फीस पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे, अर्ज देखील ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची वेबसाईट आणि PDFची वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावरून सर्व माहिती वाचल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.